नमस्कार, मी डीटी आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। श्री शरद किणीकर ग्रुप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट लातूर आणि श्री दादासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ लातूर द्वारा संचलित विजय जेनियम नर्सिंग स्कूलच्या वतीनं मुखमोर्चा काढण्यात आलाय। या मुखमोर्चाचे प्रस्थान विजय जेनियम नर्सिंग स्कूल सिव्हिल हॉस्पिटल मिनी मार्केट या मार्गे दंडाला काळी पट्टी बांधून गांधी चौक या ठिकाणी निषेध करण्यात आला। या माध्यमातून चिडिया हे पथनाट्य सादर करून महिलांवर होणारे बलात्कार हे देशावर आणि राज्यावर संकट आहे, हे बलात्कार प्रकार थांबले पाहिजे यासाठी शासनाच्या वतीनं केंद्राचे असो वा राज्याचे असो देशामध्ये कठोर कायदा लागू झाला पाहिजे, हे गंभीर बाब आहे। यासाठी शासनानं गंभीर दखल घेऊन एक कठोर कायदा अंमलात आणावा असं या चिडिया पथनाट्याच्या माध्यमातून संदेश देण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या पद्धतीनं चौरंगा अशी पद्धत होती ती प्रथा पुन्हा अंमलात आणावी अशी विनंती शरद विजयकुमार किणीकर यांनी शासनाकडे केली आहे। चिडिया या पथनाट्याच्या माध्यमातून मुली नर्सिंगच्या कामासाठी बाहेर पडणार आहेत, कोणती ड्युटी लागणार आहे हे माहीत नाही। जर याच मुली सुरक्षित नाही तर आरोग्य सेवा कशी पुरवणार? आज ही वेळ कोलकाता बदलापूर येथे आली आहे, ही वेळ आमच्यावरती पण येऊ शकते, आम्ही सुरक्षित नाहीत यासाठी ज्या घटना होत आहेत याचा निषेध करण्यात आला आणि सरकारला विनंती करण्यात आली की बलात्कारांना लवकरात लवकर कठोर शासन व्हावं असा आक्रोश यावेळी मुलींनी व्यक्त केलाय। तर विजय जीएनएम नर्सिंग कॉलेजच्या वतीने आम्ही आज इथे समाजामध्ये होणाऱ्या महिलांवरच्या मुलींवरच्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही हा कॅन्डल मार्च मोर्चा काढलेला आहे। दंडावरती आम्ही काळी फीट बांधून या ज्या काही घटना होत आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। या पथनाट्याच्या माध्यमातून आम्हाला फक्त एवढा संदेश द्यायचा आहे की मुली आता ह्या नर्सिंगच्या मुली आहेत, कामासाठी बाहेर पडणार आहेत, कोणती ड्युटी त्यांना लागणार आहे हे माहिती नाही। जर याच मुली सुरक्षित नसेल तर तुम्हाला आरोग्य सेवा आम्ही कशी पुरवणार? आज ही वेळ कोलकातामध्ये आहे, बदलापूरमध्ये आहे, तशीच ही वेळ आमच्यावरती पण येऊ शकतोय। ही आम्ही सुरक्षित नाही आहेत यासाठी आम्ही हा मोर्चा काढून या ज्या घटना होत आहेत त्याचा जाहीर निषेध करतोय आणि सरकारला एवढीच विनंती करतोय की जे काही बलात्कारी आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हायला पाहिजे। श्री दादासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचलित विजय जीएनएम नर्सिंग स्कूल याच्या माध्यमातून आम्ही चिडिया या प्रकारचं एक पथनाट्य इथं आम्ही सादर केलेलं आहे। याच्यामध्ये महिलांवर होणारे जे बलात्कार आहेत जे देशावर आपल्या फार मोठं एक संकट आपण त्याला म्हणू, जे देशावर आहे, जे राज्यावर आहे, हे बलात्कार प्रकार हे कुठंतरी थांबले पाहिजे याच्यासाठी शासनाच्या वतीनं, मग तो केंद्राचा असो राज्याचा असो, देशामध्ये कठोर कायदा याच्यासाठी लागू झाला पाहिजे। या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हा इथं प्रयत्न केलेला आहे आणि हे गंभीर बाब आहे, याच्यासाठी शासनाने याचे गंभीर दखल घेऊन एक कठोर कायदा, मी तर म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं चौरंगा एक प्रथा होती ती चौरंगा इथं पुन्हा एकदा अंमलात आणावी अशा पद्धतीची मी इथं विनंती शासनाला आणि कायद्याला करत आहे। काय काय केलं तुम्ही? आम्ही हे पथनाट्याच्या माध्यमातून कार्यक्रम घेतला आणि आम्ही आमच्या कॉलेजच्या मार्गातून आम्ही इथपर्यंत गांधी चौकामध्ये आम्ही कॅन्डल मार्च काढलेली आहे। याच्या माध्यमातून आमचा हा सगळं सर्व विद्यार्थी, हे सर्व विद्यार्थी, स्टाफ, शिक्षक, शिक्षकेतर सर्व कर्मचारी आणि आमचे सर्व पदाधिकारी, आम्ही सर्वांनी मिळून या कार्यक्रम इथं घेतलेला आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।